press the bell icon on the YouTube app and never miss another update. अन्नपूर्णा चटपटी मेजवानीमध्ये मी अनिता आपलं स्वागत करते. आज मी करणार आहे झटपट अशी साधी सोपी व हॉटेल स्टाईल अशी अंडा बिर्याणी. त्यासाठी लागणारं साहित्य व कृती आपण बघून घेऊया. व सर्वात आधी माझं चॅनल हे सबस्क्राईब करायला विसरू नका. ही बिर्याणी अतिशय सुंदर अतिशय टेस्टी होते आणि ही बिर्याणी तुम्ही एकदा खाल तर हॉटेलची बिर्याणी विसरून जाल. आणि हो, व्हिडिओ पूर्ण पहा. अर्धा किलो बिर्याणी तांदूळ, 4 ते 5 तेजपत्ता, 2 बदाम फूल, 2 विलायची, 4 लवंगा, 4 ते 5 मिरी, अंडी घेतलेली आहेत मी इथे 8, 2 मोठे कांदे तळून घेतलेत, 2 मोठे टोमॅटो चिरून घेतलेत, 2 मोठे कांदे लांब चिरून घेतलेत, 4 चमचे दही घेतले, गरम मसाला घेतला 1 चमचा, 2 चमचे बिर्याणी मसाला. हे दोन्ही मसाले माझ्या चॅनलवर पाहायला विसरू नका. अर्धी वाटी पुदिना, अर्धी वाटी कोथिंबीर, 1 चमचा हळद, 2 चमचे मीठ, 2 चमचे लाल तिखट, 1 छोटा चमचा अद्रक लसूण पेस्ट. सर्वप्रथम आता या अंड्यांना आपण अशा प्रकारे होल पाडून घ्यायचे. त्यामुळे काय होणार आहे, आपण टाकलेला मसाला पूर्णपणे त्यामध्ये सामावून जाणार आहे. आता यामध्ये टाकायचं आहे आपल्याला 1/2 चमचा लाल तिखट, थोडीशी हळद, 1 थोडंसं मीठ घालायचे आणि मिक्स करून घ्यायचं. इथे कुकरमध्ये मी 1 ते 1.5 वाटी तेल घातलं होतं, त्यामध्येच मी कांदा तळून घेतला. आता त्यामध्येच ही अंडी आपल्याला परतून घ्यायची 1-2 मिनिटासाठी. एक 5 मिनटं झालेत जवळजवळ. आता आपली अंडी छान अशी तेलात परतून झालीत. आता मी इथे काढून घेणार आहे. आता तेजपत्ता टाकलाय मी व सर्व हे मसाले टाकून घेते. गॅस हा अंडा बिर्याणी करताना गॅस लहान मोठा करायचा नाही आहे. सुरुवात जर तुम्ही मध्यम गॅसने जर केली तर मध्यम गॅसवरच बिर्याणी करायची. थोडंसं जर लाल झाले की त्यामध्ये आपला कांदा घालायचा. तर कांदा लाल होतोपर्यंत मी तांदूळ धुवून घेणार आहे. तांदूळ हे जास्त वेळ धुवायचे नाही आहेत, धुवून असे बराच वेळ ठेवायचे नाही. तांदूळ भात करायच्या आधीच 1-2 मिनटं आधी धुवून घ्यायचे. कांदा चांगला लाल झाला आहे, त्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट टाकून घ्यायचे, हलवून घ्यायचे, थोडीशी परतायची. तर टोमॅटो टाकून घेऊया. गॅस मध्यम आहे, त्यावर आता 1 मिनिटासाठी कुकरचं झाकण वरच्यावर ठेवून द्यायचं. एक मिनटं झालं आहे, काढून घेतले मी. टोमॅटो शिजले, आता त्यामध्ये ही मिरची पावडर व 1/2 चमचा हळद घालून घ्यायचे. त्यानंतर बिर्याणी मसाला, गरम मसाला घालायचा, थोडंसं परतून घेऊन झाकण ठेवायचं. लगेचच 1-4 सेकंदात झाकण त्याचं काढून घ्यायचं. आता त्यामध्ये पुदिना टाकायचा. पुदिन्याने एक छान सुंदर असा वास येतो, त्यामुळे पुदिना वापरायचा. कोथिंबीर टाकून घ्यायची. परत एक थोडंसं हलवत राहायचा मसाला, चांगला परतून घ्यायचा. त्यानंतर आता गॅस एकदम बारीक करायचा आहे. आणि मी जे दही घेतलं होतं त्यामध्ये मी 1 चमचा पाणी घालून दही चांगलं फेटून घेतले, दही त्यात टाकले.
अशाच प्रकारे थोडासा थोडा वेळ झाकण ठेवायचं त्याच्यावर. दही चांगल्या प्रकारे शिजलं गेलं. आता यामध्ये मी थोडं मीठ टाकणार आहे. एक चमचा मीठ यामध्ये मी टाकलं आहे. हलवून घेते. एक दोन मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे. म्हणजे मसाला खाली चे टाकणार नाही. आता यामध्ये मी तांदळाच्याच मापाने पाणी घालणार आहे. म्हणजेच मी तर 500 ग्रॅम तांदूळ घेतले व ग्लासाने जर मोजले तर मी 3.5 ग्लास तांदूळ घातलेले आहे. अशाच पद्धतीने मी आता इथे 4.5 ग्लास पाणी टाकणार आहे. म्हणजेच एक ग्लास तांदळाला 1/4 कप पाणी वापरायचं आहे. अशाच पद्धतीने मी पाणी टाकून घेते. मी यामध्ये 3 ग्लास पाणी टाकलेले आहे. 1.5 ग्लास पाणी अजून टाकायचे. आता यामध्ये येते आपण 4 अंडी सोडून घ्यायचे आहेत. गोलाकार अशी अंडी सोडून घेणार आहे मी. गॅस हा मध्यमच ठेवलेला आहे. आता त्यामध्ये आपल्याला धुतलेले तांदूळ टाकायचे. तांदूळ टाकताना एकदम पटकन टाकू नये हाताने किंवा चमच्याने. अशाच पद्धतीने गोल तांदूळ हे तुम्हाला टाकून घ्यायचे. कारण जर आपण हलवले तांदूळ टाकून जर आपण पूर्ण हलवून घेतले तर अंडी खालची जी फुटण्याची शक्यता असते व अंड्याची टेस्ट ही निघून जाते. त्यामुळे अशाच पद्धतीने गोलाकार पूर्ण असे तांदूळ टाकून घ्या. पूर्ण तांदूळ टाकून घेतले. आता यावर मी परत ही अंडी ठेवणार आहे. त्यावर आपल्याला टाकायचा आहे हा मस्त तळलेला कांदा. पूर्ण असा टाकून घ्या. त्यानंतर टाकायची ही कोथिंबीर. त्यानंतर टाकायचे पुदिना. आणि आपला सर्वात शेवट तुम्हाला जर आवडत असेल तर आपल्याला तूप टाकायचे. तुपाने एक छान चव येते बिर्याणीला. त्यासाठी आता यावर आपल्याला टाकायचे उरलेले आपले ते 1.5 ग्लास पाणी. अशाच पद्धतीने आपण ज्या पद्धतीने तांदूळ टाकले त्या पद्धतीने टाकून घ्या. पाणी मी वरून एवढ्यासाठीच अर्धे टाकलेले आहे की आपला भात असा छान प्रकारे शिजून वर येणार आहे. मीठ मी पाण्यात अगोदर टाकून घेतलेले आहे. आता अशाच पद्धतीने आपल्याला कुकर बंद करून 1-15 मिनटं ठेवून द्यायचे. आता मी कुकरला झाकण लावलेले. 15 मिनटासाठी मध्यम गॅसवर हा कुकर ठेवून द्यायचा. आता 15 मिनटं झाले. कुकर थंडही झाला आहे. आता आपण बिर्याणी झाली आहे का ती पाहून घेऊया. छान दिसतंय. शिजली का ती पाहून घेऊया. छान पद्धतीने शिजली आहे. तुमची जर बिर्याणी शिजली नसेल तर आणि 1/2 ग्लास पाणी घालून पूर्ण असं गोलाकार टाकून परत 1-2 मिनटासाठी गॅस बंद करून गॅस चालू करून कुकर बंद करून ठेवू शकता. आता मी बिर्याणी काढून घेणार आहे प्लेटमध्ये. छान अशी सुंदर अंडा बिर्याणी ती हॉटेल स्टाईल आणि ती पटकन 15 मिनटात तयार आहे. माझी अंडा बिर्याणी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की सांगा. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक व शेअर नक्की करा.